पिंपरी चिंचवड महापालिकेतील उद्यान विभागाच्या हलगर्जीपणामुळे का सहा वर्षा चिमुकल्याला कायमचं अपंगत्वाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आथर्व जोशी या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याच्या उजव्या पायाची करंगळी अशी तुटून बाजूला पडली आणि अथर्वला कायमचंच अपंगत्व आलं चार दिवसापूर्वी शहरातील संभाजी पार्क मधील ह्याच घसरकुंडीवर खेळताना हा अपघात झाला मात्र एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा अजूनही घसरकुंडी बदलण्यात आली नाही घसरगुंडीवरून खेळत असताना ही घसरगुंडी तुटलेली आहे आता तुम्ही बघितलं त्या घसरगुंडी तुटलेल्या भागात पाय अडकून त्याचं बोट तुटलं आणि त्याला कायमचं अपंगत्व आलं पिंपरी महापालिकेतर्फे शहरात तब्बल एकशे अठ्याहत्तर उद्यानं चालवली जातात त्यातील बहुतांश उद्यानातील खेळणी अशाच प्रकारे धोकादायक बनली आहे दुसरीकडे केवळ ठेकेदारांकडून पैसे खायला मिळत नसल्याने आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या खेळण्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी रुपये निविदा रोखडून ठेवल्याची धक्कादायक माहिती पालिकेतल्याच दुसऱ्या एका अधिकाऱ्याला दिली आहे शाहू शिवाजी संभाजी उद्यानामधील सर्व खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहे इथे देखभालीसाठी वॉचमनही नाही आहे मुलं आल्यानंतर अपघात झाला किंवा पेरेंट्स इतर वेळेस उपस्थित नसले तर उपचारासाठी काही व्यवस्था नाही आहे अथर्वाला आलेल्या अपंगत्वाला पिंपरी महापालिकेतील अधिकाऱ्यांचा हालगर्जीपणा जबाबदार आहे मात्र प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार असल्याने ती जबाबदारी कोणी स्वीकारणार नाही हे स्पष्ट आहे त्यामुळे आता ही महापालिका चालवणाऱ्या सत्ताधारी तर ह्या गंभीर बाबींकडे लक्ष देतात का आणि अथर्वाला न्याय देऊन संबंधितांवर कारवाई करतात का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे प्रतिनिधी मोहन दुबे दिनमान न्यूज पिंपरी चिंचवड